दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे या दोन्ही शहीदांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संग्राम पाटील यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला, त्यावेळी नामदार पाटील यांनी ही घोषणा केली. जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये कार्यरत असलेले संग्राम पाटील हे 21 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले. 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान होते. आज सकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या निगवे खालसा या मूळ गावी आणण्यात आलं. हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संग्राम पाटील यांच्या 8 वर्षाच्या मुलानं त्यांना भडाग्नी दिला. यावेळी उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. राज्य सरकार शहीद संग्रामच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहणार असल्याचं सांगून नामदार सतेज पाटील यांनी संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे या दोन्ही शहीदांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. आठवड्याभराच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 2 जवान, ऋषिकेश असतील, संग्राम असतील, हे देश सेवेसाठी त्यांचं बलिदान गेलं. आपण त्यांना जिल्ह्याच्या वतीनं, राज्याच्या वतीनं मानवंदना दिली. घरात ती व्यक्ती गेल्यानंतर एक आघात त्या घरावर कोसळलेला आहे. आपण सांत्वन करत असताना राज्य शासन असेल, आम्ही असो, या कुटुंबियांच्या दुःखामध्ये निश्चितपणे सहभागी आहोत. आज संग्राम पाटील परत येऊ शकत नाही, परंतु या कुटुंबाला आधार देण्याची भूमिका राज्य शासन म्हणून निश्चितपणे आमची या ठिकाणी असणार आहे. आणि या ऋषिकेश असेल, संग्राम असेल, या दोन्ही कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीनं प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्याची भूमिका राज्य शासनानं या ठिकाणी घेतलेली आहे.